हॅलो स्टुडंट्स, कशा आहात तुम्ही सगळेजण? आपलं हे लेक्चर नंबर 2 आहे. जर तुम्ही लेक्चर नंबर 1 बघितलं असेल तर पहिला लेक्चर नंबर 1 बघा. आपला टॉपिक 3 चालू आहे, इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशनचा, सोलर अँड बायोमास पॉवर प्लांट. ठीक आहे, आता हे लेक्चर नंबर 2 आहे. तर लेक्चर नंबर 1 मध्ये मी टाईप्स सांगितलेले, टाईप्स ऑफ सोलर इरेडियन्स. त्यामधली पहिली टाईप होती टोटल सोलर इरेडियन्स, दुसरी होती डायरेक्ट नॉर्मल इरेडियन्स, तिसरी होती डिफ्यूज हॉरिझॉन्टल इरेडियन्स, त्यालाच म्हणतो आपण डिफ्यूज स्काय इरेडियन्स, आणि चौथी आहे ग्लोबल हॉरिझॉन्टल इरेडियन्स. ठीक आहे, तर टोटल सोलर इरेडियन्स म्हणजे काय? जर जी टोटल सोलर एनर्जी अप्पर मोस्ट सर्फेस ऑफ अर्थवर जी पडते त्याला काय म्हणतो आपण? टोटल सोलर इरेडियन्स. म्हणजे अप्पर मोस्ट एरियावर जी सनलाईट पडते त्याला म्हणतो आपण टोटल सोलर इरेडियन्स. ठीक आहे, डायरेक्ट नॉर्मल इरेडियन्स म्हणजे काय? तर हा सन आहे आणि हा कलेक्टर आहे. ठीक आहे, ह्याच्यावर जी डायरेक्टली एनर्जी पडते त्याला काय म्हणतो आपण? डायरेक्ट नॉर्मल इरेडियन्स. हा एवढाच, ठीक आहे, एवढाच ह्याचा अर्थ आहे. आणि डिफ्यूज, आता थर्ड आहे डिफ्यूज हॉरिझॉन्टल इरेडियन्स. डिफ्यूज हॉरिझॉन्टल इरेडियन्स किंवा त्याचं दुसरं नाव आहे डिफ्यूज स्काय इरेडियन्स. हे डिफ्यूज स्काय इरेडियन्स वरून थोडा थोडा त्याचा मिनिंग करतो. ठीक आहे, तर त्याचा अर्थ काय आहे? तर डिफ्यूज म्हणजे सन आहे, सनची एनर्जी जी आहे ती क्लाउडला पहिला धडकली. ठीक आहे, आणि तिथून रिफ्लेक्ट होऊन कलेक्टरवर पडली. ठीक आहे, तर त्याला काय म्हणायचं? डिफ्यूज काय इरेडियन्स म्हणजे जे रिफ्लेक्ट होऊन एनर्जी पडते, सनलाईट पडते, एनर्जी म्हणतो तिथे सनलाईट आहे म्हणायचं तुम्हाला. जी आता क्लाउडला धडकून मग जी एनर्जी कलेक्टरला मिळाली, रिफ्लेक्ट होऊन मिळाली एनर्जी म्हणतो आपण डिफ्यूज स्काय इरेडियन्स. किंवा आता इथं नदी आहे समजा, ज्यामध्ये सनलाईट पहिला पडली आणि त्यानंतर जर ती कन्झ्युमरला मिळाली, कलेक्टरला मिळाली आपल्या, तर त्याला आपण काय म्हणतो? डिफ्यूज स्काय इरेडियन्स किंवा डिफ्यूज हॉरिझॉन्टल इरेडियन्स. ठीक आहे, आता ग्लोबल हॉरिझॉन्टल इरेडियन्स म्हणजे काय? तर डायरेक्ट नॉर्मल इरेडियन्स प्लस डायरेक्ट हॉरिझॉन्टल इरेडियन्स हे ज्या वेळेला ऍडिशन करतो आपण त्यावेळेस जी आपल्याला मिळते. ठीक आहे, म्हणजे डायरेक्टली मिळू दे, डायरेक्टली मिळालेली, ठीक आहे, आणि डिफ्यूज होऊन मिळालेली, ह्या दोन्ही ऍडिशन करून जी आपल्याला मिळते त्याला काय म्हणतो आपण? ग्लोबल हॉरिझॉन्टल इरेडियन्स. ठीक आहे, तर आपण सोलर एनर्जीचा कुठं कुठे यूज करतो? तर आपण सोलर एनर्जीचा, हे झालं टोटल सोलर म्हणजे टाइप्स ऑफ सोलर इरेडियन्स, ह्याचा मिनिंग हा एवढा आहे. ठीक आहे, तर ह्याचं युनिट काय आहे? तर वॅट पर मीटर स्क्वेअर हे त्याचं युनिट आहे. आणि आता आपण सोलर इरेडियन्स, आपण सोलर एनर्जी यूज कुठं कुठं करतो? तर आपण सोलर एनर्जी वॉटर हिटिंगला यूज करतो, तर आपण रूम हिटिंगला, म्हणजे कधी समजा तुम्ही बर्फ जिथं पडतो तशा ठिकाणी राहत असाल, ठीक आहे, तर तिथं आपण रूम हिटिंगसाठी यूज करतो. जर समजा जास्त गरम होतं अशा ठिकाणी तुम्ही राहत असाल तर आपण एसी म्हणतो. तिथं काय करतो आपण? रूम कूल करण्यासाठी यूज करतो. असे आपले युजेस आहेत सोलर इरेडियन्सचे. ठीक आहे, तर तुम्ही हे जर डायग्राम काढणार असला तर काढून घ्या, मी एक सेकंदासाठी सरकतो इथं. ठीक आहे, तुम्ही डायग्राम काढले असेल असा मी अंदाज करतो. आणि आता आपण सोलर एनर्जी जी आहे आपली, सनलाईटची जी आपल्याला एनर्जी मिळते ती आपण फोटोवोल्टाईक सिस्टीम ना, म्हणजे डायरेक्टली फोटोवोल्टाईक सिस्टीम ना आपण इलेक्ट्रिसिटी मध्ये करतो, किंवा कॉन्सन्ट्रेटेड सोलर पॉवर ह्याचा यूज करून पण आपण ती पहिला स्टीम मध्ये करतो, त्यानंतर स्टीम ना आपण टर्बाईन फिरवतो कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे, आणि त्यानंतर आपण त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी तयार करतो. अशा प्रकारे आपण म्हणजे काय पण करू, आपण नॅचरली किंवा मॅनमेड तरी म्हणजे प्रकारे आपण सनची जी लाईट आहे त्याचं रूपांतर आपण इलेक्ट्रिसिटी बनवण्यासाठी करतो. ठीक आहे, तर आता आपण काय बघणार आहे? टोटल इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी सन किती आहे. ठीक आहे, तर त्यासाठी नॉर्थ मध्ये किती आहे, ईस्ट मध्ये किती आहे, वेस्ट मध्ये किती आहे, साऊथ मध्ये किती आहे, ठीक आहे, या सगळीकडे किती आहे, किती मेगावॅट एनर्जी आहे सनची, तर टोटल इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी 2018 प्रमाणे किती आहे? तर 21 मेगावॅट एवढी आहे. ठीक आहे, तर आपण ते बघणार आहे डायग्राम. आता मी ह्याचा इंडियाचा मॅप आहे, तो इंडियाचा मॅप काढणार नाही, कारण की थोडीफार जरी चूक झाली तर आपल्या इंडियन मॅपचा अपमान होऊ शकतो. ठीक आहे, त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट ती बुकमधून दाखवणार आहे. आणि 21 मेगावॅट म्हणलं मी, ते करेक्शन करून घ्या, 21 गिगावॅट आहे. एक सेकंड, हा
दिसते का तुम्हाला? हा मॅम दिसत असेल. तर वरती जी आहे बाजू ती नॉर्थ आहे, खाली आहे ती साऊथ आहे, इकडे जी आहे ती ईस्ट आहे आणि इकडे जी आहे ती वेस्ट आहे. ठीक आहे, एवढे असं आहे सगळं. तर आपण नॉर्थ मध्ये किती किती मेगावॅट आपली इलेक्ट्रिसिटी तयार होते, इकडे किती तयार, साऊथ मध्ये किती होते, ईस्ट मध्ये किती होते आणि वेस्ट मध्ये किती होते, हे एवढंच आहे. याच्यामध्ये काय लय मोठं रॉकेट सायन्स नाही आहे. किती मेगावॅट म्हणजे किती कुठं किती मेगावॅट इलेक्ट्रिसिटी तयार होते. आणि हा 4 मार्क्ससाठी येऊन गेलेला क्वेश्चन आहे. एकदा टोटल काय क्वेश्चन होता, व्हॉट इज द टोटल इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी ऑफ सोलर पॉवर इन इंडिया ऍज ऑन टुडे, म्हणजे आतापर्यंत टोटल इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी सोलर पॉवरची किती आहे इंडियामध्ये. तर इयर वाईज क्युम्युलेटिव्ह कॅपॅसिटी किती आहे तर ते दिलेलं आहे. 2010 पासून 2018 पर्यंत किती आहे तर दिलेलं आहे. तर टोटल सोलर इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी इन इंडिया बाय मार्च 2018 इज इक्वल टू 21 गिगावॅट. तुम्हाला मी सांगितलं 21 गिगावॅट त्याप्रमाणे. ठीक आहे, तर इयर 2010 म्हणजे इयर 2010 मध्ये इयरली क्युम्युलेटिव्ह कॅपॅसिटी इन मेगावॅट किती होती तर 161 मेगावॅट होती. 2011 मध्ये किती झाली तर 461 मेगावॅट झाली, म्हणजे वाढली गेली. 2012 मध्ये आणि जास्त वाढली, 1205 मेगावॅट. 2013 मध्ये 2319, 2014 मध्ये 2632, 2015 मध्ये 3744, 2016 मध्ये 6763, 2017 मध्ये 12289 आणि 2018 मध्ये 21651 मेगावॅट एवढी इलेक्ट्रिसिटी निर्माण झाली. ठीक आहे, तर आता रिजन वाईज इन्स्टॉल्ड सोलर पॉवर कॅपॅसिटी, म्हणजे नॉर्थ रिजनला किती, वेस्टर्न रिजनला किती, साऊथर्न रिजनला किती, ईस्टर्न रिजनला किती किंवा नॉर्थ ईस्टर्न रिजनला किती, आयलंड अँड ऑदर ह्या सगळ्यांची किती आहे. ठीक आहे, तर तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे इकडे नॉर्थ आहे वरती. ठीक आहे, इकडे आपला महाराष्ट्र हा वेस्टर्न रिजन मध्ये येतो, परत इकडे खाली हा साऊथ रिजन येतो, इकडे ईस्ट रिजन येतो. ठीक आहे, त्याप्रमाणे नॉर्थर्न हे एवढंच आहे बघ बरं का. ह्यामध्ये काय असं डायग्राम इथं जरी मी तुम्हाला काढली असते तरी हीच डायग्राम काढली असते, फक्त बोर्डवर काढली असते ती तुम्हाला आता मी बुकमध्ये दाखवलेली, हा एवढाच फरक आहे. ठीक आहे, बघू शकता तुम्ही. तर नॉर्थर्न रिजनला किती झाली आहे टोटल इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी, इन्स्टॉल्ड सोलर कॅपॅसिटी इन मेगावॅट बाय मार्च 2017 नॉर्थर्न रिजनमध्ये किती झाले आहे तर 3318.18 ठीक आहे मेगावॅटमध्ये आहे सगळं. वेस्टर्न रिजनमध्ये किती तर 2701.78, साऊथर्न रिजनमध्ये किती तर 5948.16, साऊथर्न रिजनमध्ये किती तर 5948.16. ठीक आहे, ईस्टर्न रिजनमध्ये किती 237.35. ठीक आहे, नॉर्थ ईस्टर्न रिजनमध्ये किती तर 17.78 आणि आयलँड आणि ऑदर आयलँड आणि बाकीच्या ठिकाणी किती आहे तर 65.62 मेगावॅट. हे सगळं जे होते युनिट त्याचे मेगावॅट आहे. ठीक आहे, फ्रॉम द टेबल 3.3.2 इट इज ऑब्झर्व्ड देअर, म्हणजे हा टेबल मी जो सांगितला तुम्हाला तो 3.3.2 आहे. इट इज ऑब्झर्व्ड दॅट नॉर्थ ईस्टर्न रिजन हॅज मोर पोटेन्शियल फॉर सोलर इन्स्टॉलेशन इन फ्युचर, म्हणजे जे नॉर्थ ईस्टर्न रिजन आहे त्याच्यामध्ये आपण चान्सेस आहेत की तिथे आपण जास्त सोलर इन्स्टॉलेशन फ्युचरमध्ये करू शकतो. ठीक आहे, साऊथर्न रिजन इज प्रोड्युसिंग हायेस्ट सोलर एनर्जी इन इंडिया, आणि जो साऊथर्न रिजन आहे म्हणजे आता आपण या टेबलमध्ये बघितलं ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कशामध्ये होतं तर साऊथर्न रिजनमध्ये, तर ते किती आहे 5948.16. ठीक आहे, बुक ठेवतो मी. ठीक आहे, आता आपल्या टाईप्स झालेले आहे त्यामुळे मी टाईप्स खोडत आहे. आता सोलर पॉवर टेक्नॉलॉजी म्हणून आहे पॉइंट, हा 3.3 आहे सोलर पॉवर टेक्नॉलॉजी. ह्याच्यामध्ये दोन टाईप आहेत, कुठल्या कुठल्या तुम्ही सांगा आता मला, मी मगाशीपासून सांगितलं आहे. ठीक आहे, तुम्ही कसं सांगाल मला, तुम्ही आता आहे म्हणजे तिकडं आहे
ते मी काय मला डायरेक्टली दिसत नाही, ठीक आहे. मी सांगतो तुम्हाला, कॉन्सन्ट्रेटेड कॉन्सन्ट्रेटेड सोलर आणि फोटोवोल्टाईक सिस्टीम कॉन्सन्ट्रेटेड सोलर थर्मल प्लांट हे काय लिहायलाच पाहिजेच नाही, तुम्हाला माहित आहे का? तर कॉन्सन्ट्रेटेड सोलर थर्मल प्लांट ह्याच्यामध्ये काय येते तर जी सनची एनर्जी आहे, सनलाइट आपण डायरेक्टली फोटोवोल्टाईक सिस्टीम म्हणजे काय, पहिलं फोटोवोल्टाईक सांगतो पाहिजे मी. फोटोवोल्टाईक मध्ये आपल्याला काय करायला लागतं, सनलाइट जी येते ती आपण डायरेक्टली ज्या प्लेट्स असतात, आता मी इथे डायग्रॅम काढून दाखवलेली बघते, इथेच डायग्रॅम काढलेली बघते मी, ठीक आहे. सनलाइटची जी एनर्जी आहे ती डायरेक्ट ह्याच्यावर पडते आणि ह्याच्यावर पडल्यावर आपण डायरेक्टली त्याचं सनलाइटचं इलेक्ट्रिसिटी मध्ये रूपांतर करतो, ठीक आहे. त्याला म्हणतो सोलर सिस्टीम. आणि कॉन्सन्ट्रेटेड मध्ये काय, तर आपण स्टीमचा युज करतो, स्टीम सोलरची जी एनर्जी आहे त्यांना आपण स्टीम तयार करतो आणि त्या स्टीमचा स्टीमला आपण टर्बाईन फिरवतो आणि टर्बाईन फिरवून मग आपल्याला इलेक्ट्रिसिटी मिळते, त्याला म्हणायचं कॉन्सन्ट्रेटेड. म्हणजे ह्याच्यामध्ये थोड्या कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे प्रोसेसर आहे, फोटोवोल्टाईक मध्ये डायरेक्टली होते, ठीक आहे. हे जर तुम्हाला काय लिहू वाटलं किंवा टाईप्स नुसतं असं लिहून घेणं असलं, हे एवढंच आहे व्होल्टेज यामध्ये, तर ते लिहून घ्या तुम्ही. आता आपल्याकडे मी डायरेक्ट पुसून ठेवलेलं आहे आणि दुसरं ह्याच्यातलाच म्हणजे 3.3 मध्येच आहे सोलार कलेक्टर. तर सोलार कलेक्टर काय करत आहे, इट इज अ डिवाइस दॅट कॉन्सन्ट्रेट्स ऑर कलेक्ट सोलर रेडिएशन फ्रॉम सन. काय कसं करतंय ते, तर इट कॉन्स्टिट्यूट्स, त्यामध्ये काय काय असतात, तर ट्रान्सपरंट कव्हर असतं, ठीक आहे, ठीक आहे, ट्यूब्स असतात, परत फॉर द कॅरियर, कशाला, फॉर द कॅरियर फ्लुइड फॉर हीट ट्रान्सफर फ्लो अँड इन्सुलेटेड ब्लॅक प्लेट, ठीक आहे. ह्याच्यासाठी आपल्याकडे आपल्याकडे सोलर कलेक्टर असतात, ठीक आहे. तर ह्या सोलर कलेक्टरचे काय काय टाईप्स आहेत, आता हे काय जास्त समजून सांगण्यासारखं नाही आहे. टाईप्स सोलर कलेक्टर कुठले आहेत, नॉन कॉन्सन्ट्रेटिंग कलेक्टर. या नॉन कॉन्सन्ट्रेटिंग मध्ये फ्लॅट प्लेट कलेक्टर पडतं आणि कॉन्सन्ट्रेटिंग कलेक्टर मध्ये कॉन्सन्ट्रेटेड सोलर पॉवर प्लांट पडतं, ठीक आहे. नॉन कॉन्सन्ट्रेटिंग कलेक्टर म्हणजे काय, तर जे हीट सनलाइटची जी हीट एनर्जी आहे ती लिक्विड फॉर्म मध्ये जे आपल्याला म्हणजे काय म्हणतो आपण लिक्विड फॉर्म मध्ये मिळते त्याला आपल्याला म्हणतो आपण नॉन कॉन्सन्ट्रेटिंग कलेक्टर, ठीक आहे. टोटल जे आहे ते सेन्सिबल हीट जी लिक्विड फॉर्म मध्ये मिळते किंवा एअर फ्लॅट जे आहे ते डायरेक्ट रेडिएशन आणि डिफ्यूज रेडिएशन दोन्ही पण घेतात, ठीक आहे. त्याला म्हणतो आपण नॉन कॉन्सन्ट्रेटिंग सोलर कलेक्टर. तर ते कसं असतं, तर 100 डिग्री सेल्सिअस म्हणजे लो टेम्परेचर जे ऍप्लिकेशन आहेत 100 डिग्री सेल्सिअस, मग तिथे त्यावेळी विंटर सीझन जरी असला म्हणजे जरी लो हीट असली तरी पण हे नॉन कॉन्सन्ट्रेटिंग कलेक्टर तिथे काम करतात. तर ह्याच्यामध्ये कुठला टाईप पडतो, तर फ्लॅट प्लेट कलेक्टर पडतो. आणि ते फ्लॅट प्लेट कलेक्टर मध्ये दोन टाईप आहेत पुढं, तर लिक्विड फ्लॅट प्लेट कलेक्टर आणि फ्लॅट प्लेट सोलर एअर कलेक्टर, हे त्याचे दोन टाईप्स आहेत. तर हे दोन टाईप्स पण आपल्याला बघायचे. तर लिक्विड फ्लॅट प्लेट कलेक्टर मध्ये काय काय असतं, तर लिक्विड फ्लॅट प्लेट कलेक्टर मध्ये जे मेटल्स आहेत, कॉपर आहे किंवा स्टील आहे, हे जे आहे ते बाहेरच्या बाजूला असतात आणि ते जास्तीत जास्त हे मेटल्स असे आहेत ते जे जास्तीत जास्त सनलाइट ऍब्सॉर्ब करतात आणि त्याचं आपल्याला म्हणजे इलेक्ट्रिसिटी मध्ये रूपांतर करण्यासाठी हे जे मेटल्स आहेत ते जास्तीत जास्त ऍब्सॉर्ब केले जाते इलेक्ट्रिसिटी फ्रॉम सनलाइट. कॉपर स्टील अल्युमिनियम हे जे आहेत मेटल्स ते काय करतात, तर सनलाइट जी आहे ती जास्तीत जास्त ऍब्सॉर्ब करतात आणि जास्तीत जास्त ऑब्सर्व केल्यामुळे काय होतं, तर आपण जास्तीत जास्त काय म्हणतो त्याला थर्मल एनर्जी जी आहे आपली ते आपण कलेक्ट करू शकतो. हाय ऍब्सॉर्प्शन कपॅसिटी असते ह्या मेटलची, त्यामुळे आपण त्यापासून इलेक्ट्रिसिटी तयार करू शकतो. तर हे कुठलं झालं, लिक्विड फ्लॅट प्लेट कलेक्टर. त्यांनी कुठलं आहे, तर त्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत, ऍप्लिकेशन्स काय आहेत आपल्याला ते पण बघायचे तिथं.
आणि ट्यूब्स चॅनल्स किंवा ऍब्सॉर्बर ब्रेस्ड प्लेट्स आपण इथं प्रोव्हाइड केले असतात, ते कशासाठी तयार केलेले असतात तर बाबा जास्तीत जास्त काय म्हणायचं त्याला आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला जी हीट आहे सॉरी जे लिक्विड आहे ते व्यवस्थित फ्लो होण्यासाठी आपण हे कॉम्पोनंट्स इथं यूज केलेले असतात, ठीक आहे. आणि मिनिमाइज हीट लॉस म्हणजे काय, हीट लॉस जो आहे आपला तो मिनिमम जेवढं करता येईल तेवढी आपली जी आहे ती एफिशियन्सी वाढणार आहे. त्यामुळे आपण ह्या गोष्टी पण कशा कुठल्या कुठल्या ट्यूब्स हे ती आपण यूज केलेले असतात, ठीक आहे. तर हे आपलं काय काय झालं, लिक्विड फ्लॅट प्लेट कलेक्टरचं झालं. तर आपण त्याची तुम्हाला डायग्राम काढून देऊया, ठीक आहे स्टुडंट्स. आपण हे डायग्राम बघितलेलं आहे ते लिक्विड फ्लॅट प्लेट कलेक्टर जे आहे ट्रान्सफर कव्हर आहे, इथं हे जे दिसते बांध केलेलं आहे इथं ट्रान्सफर कव्हर आहे. हीट ट्रान्सफर मिडियम लिक्विड आहे, हा ॲब्सॉर्ब रिसिव्हर आहे, हे हाऊसिंग आहे आणि हे जे आतलं आहे ते आहे इन्सुलेशन. मी आता आत बांध केलेलं आहे, हे जे आहे इन्सुलेशन, ठीक आहे. आता आपण हे लिक्विड फ्लॅट प्लेट कलेक्टर यूज कुठं करतो, तर वॉटर हिटिंगसाठी आपण हे यूज करतो, डोमेस्टिकसाठी यूज करतो, ॲग्रिकल्चरसाठी यूज करतो. तर आपले हे जे भरपूर ॲडव्हान्टेजेस आहेत झालेले आहेत, तर स्पेस हिटिंगसाठी यूज करतो आणि स्पेस कुलिंगसाठी. स्पेस हिटिंग म्हणजे काय, मग सांगितलं तुम्हाला की जिथं स्पेस हिटिंग म्हणजे आपण एखाद्या गारठ्याच ठिकाणी म्हणजे समजा शिमला मनालीसारखं एखादं ठिकाण आहे जिथं खूप गारठा पडतो, तर त्या ठिकाणी रूम मध्ये हीट भरपूर लागते तुम्हाला, ठीक आहे. मायनसमध्ये ज्यावेळेला तापमान जात असतं किंवा खूप 10 degrees Celsius पर्यंत जरी तापमान असलं तरी तुम्हाला खूप थंडी वाजते, त्यावेळेला तुम्हाला स्पेस हिटिंग म्हणजे रूम मध्ये हिटिंग करायला लागते, ठीक आहे. तर त्यासाठी युज करतो. किंवा समजा तुम्ही खूप बाहेरून आलाय त्यावेळेला तुम्हाला कुलिंग पाहिजे रूम मध्ये, म्हणजे एसीचं उदाहरण घ्या की त्यावेळेला तुम्हाला रूम मध्ये जरा गारठा पाहिजे, गार पाहिजे, त्यावेळेला तुम्ही स्पेस हिटिंगसाठी पण ह्याचा युज करू शकता, लिक्विड फ्लॅट प्लेट कलेक्टरचा युज करू शकता, ठीक आहे. तर हे झाले त्याचे ऍप्लिकेशन आणि हे झाले डायग्राम आणि त्याचे एक्सप्लेनेशन काय आहे ते मी तुम्हाला मागाशी सांगितलंच आहे, ठीक आहे स्टुडंट्स. आजचा व्हिडिओ भरपूर मोठा झालाय, तरी तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या हे सगळं आणि आपण आजच्या व्हिडिओला इथं थांबूया, ठीक आहे. थँक्यू एव्हरीवन.